नांदेड शहरात सध्या महापालिका निवडणुकांचं वारं वाहत आहे. सगळेच पक्ष जोरदार प्रचारात व्यस्त आहेत, पण या सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरतोय तो म्हणजे गोदावरी प्रदूषण आणि शहराला होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा त्रास. तर नक्की काय गोम आहे यात हेच शोधण्याचा जे 24 तासच्या टीमनं प्रयत्न केला असता धक्कादायक वास्तव पुढे आले. नाल्यातून वाहणारं हे पाणी अलगदपणे असं गोदापात्रात प्रवेश करतं. हे चित्र आहे नांदेडचं, मराठवाड्यातील एक असं शहर ज्या शहरातून नदीचा प्रवाह आहे आणि याच पवित्र नदीच्या काठावर जगप्रसिद्ध गुरुद्वारा. नांदेड महापालिकेच्या प्रचाराला वेग आलाय. या प्रचारात प्रमुख मुद्दा आहे ते गोदावरी नदीचं झालेलं प्रदूषण आणि या घाटावर साचलेली घाण. नांदेड शहरातील 19 नाल्यांचं पाणी या गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात येतं आणि अशा पद्धतीनं या नाल्यांच्या पाण्यामुळे हे गोदावरीचं पात्र पूर्णत प्रदूषित होत आहे. या पात्रात पाहावं तितक्या दूरपर्यंत दिसतो तो फक्त कचरा आणि कचरा. आणि याच नदीच्या प्रवाहात नांदेड महापालिका 19 नाल्यांच्या माध्यमातून सांडपाणी सोडते. रोज कोट्यवधी लिटर पाणी या पद्धतीनं गोदावरी नदीत सोडलं जातं, त्यामुळे संपूर्ण गोदापात्र खराब झालंय. पाण्यात पाहावं तिथपर्यंत फक्त कचरा आणि कचराच पाहायला मिळतोय. गेली अनेक वर्ष हा त्रास असाच सुरू असल्याचं नागरिक सांगतायत. तर गुरुद्वारा मधले सेवेकरी सुद्धा या दुर्गंधीमुळं वैतागून गेलेत. नदीला कुठेही बघितलं तर इतकी गंदगी, इतकी घाण आहे की असं वाटतंय की नदीचं पाणी नाही आहे, नाल्याचं पाणी आहे. नदीचं पाणी पवित्र आहे म्हणून हर एक भक्त पाणी छुवायला येतो, तर तिथं पाणी नाल्याचं पर्स होतं. देख रहे हो बोलने की कोई जरूरत नहीं, कहबे को शोभा नहीं, देखा ही परवान. तो आप देख रहे हो कि गोदावरी के माता के साइड में कितना गंद पड़ा हुआ है, अंदर गंदे गंदे नाले आ रहे हैं. बार बार कमिश्नर साहब को, आयुक्त साहब को, जिला अधिकारी को, सभी को बोलते हैं, मगर कोई सुनने के लिए राजी नहीं है. पिण्याच्या पाण्यात सुद्धा प्रदूषित पाणी येतं अशी भीती नागरिकांना वाटतेय. त्यामुळे शहरातील बहुतांश भागात लोक भीतीपोटी फक्त विकतच पाणी पितात. अगदी गरीब श्रीमंत सगळेच हे पाणी पित असल्याचं चित्र शहरात दिसतं. खुद्द शहराच्या महापौर शैलजा स्वामी यांनी सुद्धा मी विकतच पाणी पित असल्याची कबुली झी 24 तासच्या निवडणूक विशेष कार्यक्रमात केली. आता महापौरच असं म्हणत असतील तर सामान्य माणूस पाणी पिणार का, हाच प्रश्न आहे. नळाचं पाणी शुद्ध आहे, प्रत्येक जण आपापल्या जबाबदारीवरती आरोग्याला जपण्यासाठी नळाचं पाणी पित नाही. आम्हाला पाणी ते खराब येते, लेकर बिमार पडतात, म्हणून आम्ही पाणी विकतच नेतो. काय करतो तुम्ही? आम्ही रोज मंजुरी करतो. परवडते महिन्याला किती पैसे? परवड खात नाहीत ना. या सर्वांबाबत आम्ही राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याकडे सुद्धा विचारणा केली. त्यांनी महापालिकेला खडे बोल सुनावलेत. पुढील 3 महिन्यात जर हा प्रश्न सुटला नाही तर आयुक्त आणि महापौरांवर गुन्हे दाखल होतील असं ते म्हणालेत. गोदावरीची गटांगा करण्याचं काम या घासके पुढावणी केलं म्हणून आढळलं. मी तात्काळ महापौर आणि आयुक्त यांच्या वती गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आमच्या अधिकाऱ्यांना. दोन्ही अधिकाऱ्यांच्या वती गुन्हे दाखल झाले, मात्र आयुक्त आणि महापौर यांनी आम्ही 3 महिन्यामध्ये सदळ गोदावरी स्वच्छ करण्याचं काम तात्काळ चालू करतो आणि 6 महिन्यामध्ये काम संपवतो अशी ऍफिडेव्हिट लिहून दिली आणि म्हणून त्यांना अटक करण्याचं आम्ही थांबवलं. यावर भाजपनंही सडकून टीका केली आहे. महापालिका जर स्वच्छ पाणी देऊ शकत नसेल तर असले लोक सत्तेत हवेत कशाला, असा प्रश्न भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलाय. महापौर जर नळाचं पाणी पित नाही याचा अर्थ ते पाणी दूषित आहे. त्यांनी कदाचित आपल्या घरी फिल्टर बसवला असेल, पण या गावचा सामान्य नागरिक फिल्टरला पैसे खर्च करेल एवढी ऐपत सगळ्यांची नसती. त्यांचं सगळ्यात पहिलं काम आहे रस्ते, पाणी आणि वीज. या ज्या 3 महत्वाच्या गरजा आहेत त्यापैकी पाणी आणि रस्ते हे तर महापालिकेनं दिले पाहिजे. ही गोष्ट फार भूषणावह नाही आहे. एवढी वर्ष सत्ता उपभोगून सुद्धा या शहरातल्या नागरिकाला पाणी मिळत नाही.
आता निवडणुकीच्या तोंडावर सगळ्यांना हा प्रश्न दिसतोय. मात्र आता टीका करणारे राजकारणी इतकी वर्ष गप्प का होते हा प्रश्न अनुत्तरित आहे. पाण्याच्या या पापासाठी महापालिका दोषी आहे. आता मतदान 2 दिवसांवर आलंय, त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावर लोक कुणाला शिक्षा देतात आणि कुणाला साथ हे पाहणं महत्वाचं आहे. सतीश मोहितेसह विशाल करोळे, झी मीडिया, नांदेड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.